विद्यार्थिनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करेल। जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्याचे जनक छत्रपती बहुजन प्रतिपालक शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, स्त्री शिक्षणाची प्रमुख जननी माता सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रसंत भगवान बाबा, राजमाता अहिल्याबाई होळकर, माता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई, लोकशाही अण्णाभाऊ साठे, भारताचे थोर शास्त्रज्ञ मिसाइल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार बोधिसत्व परम पूजनीय क्रांती सूर्य विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकर, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, या दोन महापुरुषांच्या पायाची धूळ नतमस्तकी लावून त्यांना कोटी कोटी अभिवादन करते आणि शहीद झालेल्या जवानांना माझे विनम्र अभिवादन। आजही आपल्या देशातील जे जवान आपल्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून लढतात त्यांचे आयुष्य सुख समृद्धीचे जावो अशी बुद्धजनी प्रार्थना करते। उपस्थित सर्व मान्यवर गावकरी प्रतिष्ठित मंडळी, समस्त महिला वर्ग बचत गटातील अध्यक्ष सदस्य महिला आणि माझे बालमित्र तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अतिथी, आज आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या उत्साहाने एकत्रित जमलात त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करते। परंतु 26 जानेवारीचे खरे महत्व कोणत्याच कार्यालयामध्ये, शाळेमध्ये, विद्यालयामध्ये, महाविद्यालयामध्ये सांगितले किंवा शिकवले जात नाही। फक्त सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून मनोरंजन केले जाते ही एक खेदनाजनक बाब आहे। हे सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना मान्य करावे लागेल। मी आज तुम्हाला 26 जानेवारीचे खरे महत्व सांगत आहे, ते तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकावे अशी नम्रतेची विनंती करते। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपली मायभूमी ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त झाली, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण ते टिकून राहण्यासाठी संविधान सभेची घोषणा केली आणि 28 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन झाली। त्या समितीमध्ये 7 सदस्य होते, त्यापैकी एकाने लगेच राजीनामा दिला, त्याची जागा भरण्यात आली नाही। एक सभासद मृत्यू पावला, त्याची जागा रिकामीच राहिली। एक अमेरिकेत गेला, त्याची जागा तशीच राहिली। एक सदस्य संस्थानिका संवादाच्या कामात गुंतले असल्यामुळे ते असून सुद्धा नसल्यासारखेच होते आणि 2 सभासद दिल्लीहून दूर असल्यामुळे व त्यांची प्रकृती बरी राहत नसल्यामुळे तेही घटनेच्या कामात उपस्थित राहत नसत। अशा रीतीने शेवटी असे झाले की संपूर्ण भार एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरच पडला आणि ते कार्य त्यांनी आपल्या सगोज्ञानाने, परिश्रमाने, कष्ट प्रेरणेने, शारीरिक अवस्थेची जराही चिंता न करता पावाचा अर्धा तुकडा पाण्यात बुडून खाऊन अर्धवट उपाशी राहून 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात भारतीय संविधानाची निर्मिती केली आणि त्यामुळेच त्यांचे आयुष्य कमी होऊन 6 डिसेंबर 1956 ला महापरिनिर्वाण झाले। हा इतिहास सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे। बहुजनांचा तो तलवार होऊन गेला, अन्याविरुद्ध प्रहार होऊन गेला, होता तो एक गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेला। जग खूप प्रेरित होते त्याला, पण तोच या जगाला घडून गेला। अरे या मूर्खांना अजून कळत कसं नाही, वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा तो या भारतातच संविधान लिहून गेला, तो या भारतातच संविधान लिहून गेला। स्वतंत्रपूर्वी भारतात राजा राणीच्या पोटातून जन्म घेत असे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील प्रत्येक व्यक्तीला मत देण्याचा अधिकार देऊन
26 जानेवारीच्या दिवशी जय घोष करीत नाही ही एक खेदनाजनक बाब आहे, हे सांगण्यास काही हरकत नाही। मजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तू जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची, तू देवही नव्हता, तू देवदूतही नव्हता, तू माणसातल्या माणुसकीची पूजा करणारा खरा महामानव होता, खरा महामानव होता। स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1947 पासून सतत 4 वर्षात 1 महिना 26 दिवस अवरित कष्ट करून हिंदू कोड बिल तयार केले होते। त्या कोड बिल मध्ये वेगवेगळ्या घटकांशी निगडीत कायद्याचे कालमत रूपांतर करू पाहणारे 7 घटक होते। म्हणजे हिंदू कोड बिल मध्ये स्त्रियांना संपत्तीमध्ये समान वाटा, एक विवाह पद्धतीला कायदेशीर मान्यता आणि सर्व कायदेशीर बाबीमध्ये समान संधीची तरतूद केली होती। ते कोड बिल 24 फेब्रुवारी 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत मांडले होते, परंतु डॉक्टर राजेंद्र प्रसाद, शंकराचार्य, ब्रह्मानंद सरस्वती, स्वामी कारपत्री, डॉक्टर पट्टाभी सीतारामय्या या 5 नेत्यांनी हिंदू कोड बिल नाकारले। 27 सप्टेंबर 1951 साली स्वतंत्र भारताच्या नेहरूंच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळातून महिलांच्या हक्कासाठी असलेले हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदे मंत्री पदावर लाट मारली आणि राजीनामा दिला होता। ती जा रही थी मानदा भरे बाजार में, तब कहता राम, फैल गया था जैर विषमता का संसार में, तब कहता श्याम, अरे कोई नहीं था भगवान, ये तो पुतले थे मिट्टी के, सर ऊंचा कर गया हमारा, वो तो हमारा भी महान, वो तो हमारा भी महान। बाबा साहेबांचे हिंदू कोड बिल तर तेव्हाच मान्यात आले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदू समाज अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता। पण दुर्दैव या भारताचे जर हे विधेयक पास केले असते तर आज भारत जगात महासत्ता म्हणून राहिला असता। बाबासाहेबांनी भारतातील प्रत्येक महिलावर जे उपकार कर्ज केले आहे त्याचे व्याज मरेपर्यंत न फिटणारे आहे। बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी हाती तलवार घेतली ही काळाची गरज होती आणि भारत देशातील विषमता दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाती लेखणी घेतली ही देखील काळाचीच गरज होती। म्हणून हे दोघी आम्हा वंदनीय आहे। तलवार की वार से कटकट के गीते गए दुश्मन, तो कलम की मार से गुटगुट के मरते गए दुश्मन, शिवाने शमशेर उठा के सारे जालिमों को मार दिया, तो कलम चला कर मेरे दीवाने, तो कलम चला कर मेरे दीवाने, सारे जुलूम को ही मिटा दिया, सारे जुलूम को ही मिटा दिया। भारतीय संविधानामध्ये प्रत्येक नागरिकास समतेचा अधिकार, स्वतंत्रतेचा अधिकार, धार्मिक स्वतंत्र, शिक्षण संस्कृती जपण्याचा अधिकार, संपत्तीचा अधिकार, संविधानिक उपचाराचा अधिकार असे मूलभूत अधिकार समाविष्ट करण्यात आले आहे। हे अधिकार कोणत्या एका जाती धर्माकरिता नाही, मुसलमानांचे कवर का करतात, संविधान निर्मात्याचे पुतळे का फोडले जातात, जिनके बाप दादाओं में संविधान लिखने की औकात नहीं थी, आज उनकी नाजायज औलादी संविधान का विरोध कर रही है। 12 ऑगस्ट 2018 रोजी दिल्ली जंतर मंतर येथे पोलिसांच्या डोळ्यासमोर भारतीय राज्य घटना झाली आणि घटनाकाराला शिविकार करून त्याच्या प्रतिमेची विटंबना केली। संविधान मुर्दाबाद, मनुस्मृती जिंदाबाद, संविधान मुर्दाबाद, मनुस्मृती जिंदाबाद अशा घोषणा देत त्यांनी वाईट कृत्य केले। भारतीय संविधान जाणाऱ्या देशद्रोही मूर्खांना मी सांगू इच्छिते, फक्त संविधान जाळून चालणार नाही, संविधानासोबत आम्हालाही जाळावं लागेल, नाहीतर आम्ही तुम्हाला जायला शिवाय स्वस्त बसणार नाही। जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय।